वेलकम फ्रेंड वनसिंग टू अनदर व्हिडिओ तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण आजचे ज्या लेटेस्ट अपडेट आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहोत आणि काही महत्वाच्या बातम्या आहेत त्या सुद्धा बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नवीन नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि हा हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि अजून एक माझं एक नवीन व्लॉगिंग चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहेत माझं नवीन चॅनल प्लीज सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही करू शकता तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ तर सगळ्यात पहिली बातमी जी आहे ती आहे टी टी अपात्र शिक्षक जे आहेत त्यांच्या संदर्भात जे टी टी अपात्र शिक्षक आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे तर त्यांनी जे आहे लवकरच जे आहे तर टी टी अपात्र शिक्षक जे आहेत तर ते न्यायालयामध्ये धाव घेण्याच्या मार्गावर आहे आणि न्यायालयामध्ये त्याच्या संदर्भात याचिका सुद्धा दाखल होणार आहे लवकरात लवकर आता न्यायालय जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर काय निर्णय घेणार आहे त्याच्या संदर्भात आपल्याला जसं अपडेट माहीत होईल तसं तुम्हाला कळवलं जाईल पुढची जी अपडेट आहे ती आहे शिक्षक भरतीच्या संदर्भात शिक्षक तो मदे मदे भरती जी आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये लवकरच सुरू होईल अशी शक्यता दिसते कारण की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सेवा पद भरती संदर्भात जेवढ्या जागा आहेत ज्या एम पी एस सी थ्रू असतील किंवा गट ब गट क आणि गट द या सगळ्या जागांची भरती जी जा आहे तर ती सप्टेंबर ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आता यामध्ये शिक्षक भरतीची जागा जी जा आहे किंवा यामध्ये शिक्षक भरतीची जाहिरात जी जा आहे ती केव्हा येणार आहे तर दुसरा जो टप्पा आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये शिक्षक भरतीची जाहिरात येऊ शकते कारण तोपर्यंत टी परीक्षा जी आहे महा टी ई टी दोन हजार दो 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 एकवीस तिचा निकाल लागलेला असेल कारण की या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्या येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये काही दिवसामध्ये लगेच टी टी परीक्षेचा निकाल जो आहे तो जाहीर करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे आणि लवकरात लवकर जे आहे तर त्यानंतर टेट परीक्षेच्या आयोजनासाठी नोटिफिकेशन रिलीज होऊ शकतं टेट परीक्षेचं आयोजन केल्यानंतर जे आहे तर टेट परीक्षा जी आहे तर टेट परीक्षा कंडक्ट केल्या जाईल आणि टेट परीक्षा कंडक्ट केल्यानंतर ती शिक्षक भरती जी आहे तर शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होईल आता याच्या मागचे दोन कारणं आहेत अगोदरची जी शिक्षक भरती आहे जी रखडलेली आहे त्याच्यातले काही पद जे आहेत ते रिक्त आहेत ती शिक्षक भरती पूर्ववत जशी आहे तर ती शिक्षक भरती अगोदर पूर्णरित्या किंवा अगोदर पूर्ण केल्या जाईल आणि उर्वरित शिक्षक भरती जी आहे किंवा नवीन रिक्तपदे जी आहेत जेवढे रिक्त पदे आहेत त्या संदर्भात जे आहे तर जे विद्यार्थी टेट दोन हजार बावीस उत्तीर्ण होतील त्यांचा विचार केला जाईल त्या रिक्त पदांसाठी पुढची जी अपडेट आहे ती आहे आजच नुकतीच एक हा अपडेट हाती आली आहे तर जी बातमी आहे ती आहे शिक्षक जे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षकांची किती पदे रिक्त आहेत जवळपास तुम्हाला माहीत झालं असेल कदाचित तुम्हाला नाही देतो महाराष्ट्रामध्ये जवळपास आपण त्या दिवशी तीस हजाराच्या आसपास जे आहे पदसंख्या सांगितली होती शिक्षकांची आणि तेवढीच पदसंख्या जी आहे तरिक्त रिक्त आहे महाराष्ट्र राज्यामध्ये तर कोणकोणत्या ठिकाणी शिक्षकांची अचूक रिक्त संख्या किती आहे ते बघूया आणि नंतर जे आहे तर पुढे जो आहे तो व्हिडिओ कंटिन्यू करूया तर बघा ही जी माहिती आहे ही माहिती माहितीच्या अधिकाराखाली मिळालेली आहे आणि ही माहिती जी आहे तर श्री प्रदीप माधवराव दराडे जे आहेत यांनी माहितीच्या अधिकाऱ्याखाली माहिती मागवलेली होती की कि किती पदे जे आहेत ते रिक्त आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षकांची तर त्याच्या संदर्भात इथे तुम्ही स्क्रीनशॉट बघू शकता तर इथे जे आहे तर महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनाद्वारे हे पत्र त्यांना वापस मिळालेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही विषय बघू शकता माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अनुवयी माहिती मिळण्याबाबत माहिती जी बोलवली होती ती माहिती बोलवली होती प्राथमिक शिक्षक आणि उच्च प्राथमिक शिक्षकांची किती पदे रिक्त आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये त्याचा तपशील त्यांनी मागितला होता आणि तपशील अशा प्रकारे आहे इथे स्क्रीनशॉट बघू शकता तुम्ही दुसरा तर बघा प्राथमिक शिक्षक संख्या किती आहे जिल्हा परिषदेमध्ये दोन लाख एकोणीस हजार चारशे अठ्ठावीस मंजूर पदे आहेत त्यापैकी सध्या कार्यरत एक लाख नव्याण्णव हजार नऊशे शहात्तर पदे आहेत सगळ्यात मोठा आकडा आहे रिक्त पदांचा किती पदे त्यापैकी रिक्त आहेत एकोणीस हजार चारशे बावन्न पदे रिक्त आहेत पुढचं महानगरपालिका शाळा एकोणीस हजार नऊशे साठ त्यापैकी आठ, आठ हजार आठशे बासष्ट कार्यरत पदे आहेत किंवा कार्यरत शिक्षक आहेत आणि उरलेली उर्वरित पदे जे आहेत रिक्त पदे ती खूप जास्त आहेत अकरा हजार अठ्ठ्याण्णव पदे रिक्त आहेत महानगरपालिका शाळांमध्ये म्हणजे जिल्हा परिषद नंतर नंबर लागतो महानगरपालिका शाळांचा जिथे रिक्तसंख्या जास्त आहे शिक्षकांची नंतर नगर परिषद शाळा ज्या आहेत त्यांच्यामध्ये सहा हजार सदोतीस मंजूरपदी आहे पाच हजार एकशे छत्तीस पदे कार्यरत आहे आणि नऊशे एक पदे रिक्त आहेत आणि छावणी शाळा ज्या आहेत तर तिथे एकशे सहासष्ट मंजूर पदे आहे आणि त्याच्यामध्ये कार्यरत पदे आहे एकशे पंचेचाळीस आणि उर्वरित पदे जे आहेत रिक्तसंख्या जी आहे ती आहे एकवीस तर अशा प्रकारे एकतीस हजार चारशे बहात्तर एकतीस हजार चारशे बहात्तर पदे रिक्त आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये ही पहिली बातमी आहे आता ही जी बातमी आहे ही आजच्या पेपरमध्ये प्रकाशित झाली आहे बातमी अशी आहे बघा राज्यात प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांची एकतीस हजार चारशे बहात्तर पदे रिक्त माहितीच्या अधिकारातून धक्कादायक बाब उजेडात त्या दिवशी बघा मी तुम्हाला अजून एक हिंड देतो त्या दिवशी मान्य शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढी शिक्षकांची रिक्त पदे आहे त्याच्या पन्नास टक्के पदे जे आहेत ते भरल्या जाणार आहे म्हणजे एम पी एस सी थ्रू शंभर टक्के पदे भरण्यात येणार आहे आणि पन्नास टक्के जे आहेत ते शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहे जसं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जवळपास पंधरा हजारासाठी ॲड निघू शकते इथं एकतीस हजार चारशे बहात्तर पदे रिक्त आहेत तर जवळपास पन्नास टक्के जरी समजलं तरी पंधरा किंवा साडे पंधरा हजार पदांची रिक्त संख्या आहे शिक्षकांची आणि साडे पंधरा हजार जागांसाठी भरती होऊ शकते शिक्षक भरती त्याच्यामुळे जे आहे ते निश्चिंत रहा लवकरात लवकर जे आहे टेट परीक्षेचं आयोजन होणार आहे टेट परीक्षेचं आयोजन लवकरात लवकर शासन जे आहे करण्याच्या मार्गावर आहे कारण की शासनावर जो आहे तो दबाव वाढतोय दिवसेंदिवस शिक्षकांची रिक्तसंख्या ती खूप जास्त आहे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि येणाऱ्या वर्षामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर त्वरित भरण्यात यावी त्या संदर्भात जे आहे लवकरच शासन जसं आरोग्यसेवक भरती संदर्भात शासनाने वेळापत्रक जाहीर आहे कधी नोटिफिकेशन निघणार आहे कधी फॉर्म भरल्या जाणार आहे फॉर्म भरण्याची अंतिम तारीख काय असणार आहे परीक्षा कधी घेतल्या जाणार आहे आणि रिझल्ट कधी लागणार आहे त्याच संदर्भात किंवा तशाच प्रकारचं वेळापत्रक जे आहे तर शासन शिक्षक भरतीचं सुद्धा जाहीर करणार किंवा जाहीर करू शकते म्हणजे शिक्षक भरती जी आहे त्याच्या संदर्भात नोटिफिकेशन आणि नंतर जे आहे ते शिक्षक भरती संदर्भात ज्या ज्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेस च्या संदर्भात वेळापत्रक जे आहे ते शासनाकडून लवकरात लवकर जाहीर होऊ शकतं तर तुम्हाला आता कळालं असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास पंधरा ते सोळा हजार शिक्षकांची रिक्तपदे भरण्यात येणार आहे तर लवकरात लवकर जे आहे टेट परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे त्यामुळं टेट परीक्षेची तयारी जास्तीत जास्त चांगली करा कारण यदा कदाचित ही टेट परीक्षा गेल्यानंतर पुढची येणारी टेट परीक्षा आणि नंतर शिक्षक भरती जी आहे ते किती दिवसानंतर होईल ते सांगता येणार नाही आणि या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गोष्टी ज्या आहेत त्या सकारात्मक होतील परीक्षा पारदर्शकपणे होईल नंतर बाह्य यंत्रणेचा जो तपास सुरू आहे जे शासनाने निविदी प्रक्रिया मागवलेली आहे की वेगवेगळ्या बाह्य यंत्रणेमार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे कारण की एम पी एस सी मार्फत जर परीक्षा घेतली तर थोडी वेळ खाऊ होईल त्याच्यामुळे एवढा वेळ नाही आहे शासनाकडे त्याच्यामुळे शासन जे आहे ते बाह्य यंत्रणेकडून निविदा मागितलेल्या आहे सध्या त्या निविदा आल्यानंतर त्याच्यावर विचार केल्यानंतर सरकार जे आहे ते कंपनीची निवड करेल आणि नंतर त्या कंपनीमार्फत जे आहे ते पारदर्शकपणे परीक्षा कशी राबवण्यात येईल संदर्भात निर्णय घेईल तर याच्यानंतर जे आहे तर पारदर्शकपणे परीक्षा राबवणे नंतर जे आहे तर शिक्षकांची रिक्तपदे जेवढे आहेत ते जास्तीत जास्त जेवढं जास्त, जास्त रिक्तपदांसाठी जाहिरात काढता येईल त्या त्याच्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणे आणि जेवढ्या जास्त प्रमाणात शिक्षकपदांची रिक्तसंख्या जी आहे ती भरून काढता येईल या शिक्षक भरतीद्वारे तसा प्रयत्न राहील शासनाचा तिसरं जे आहे जे टी टी अपात्रधारक विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीत जो आहे तर न्यायालय काय निर्णय घेणार आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो शिक्षक भरतीवर होणार आहे का आणि पुढची जी गोष्ट आहे की टी टी परीक्षेचा जो निकाल आहे तो लवकरात लवकर लागेल टेट परीक्षेच्या अगोदर तर टेट परीक्षेच्या अगोदर जर टी टीचा निकाल लागला तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा फायदा होऊ शकतो येणाऱ्या टेट परीक्षेमध्ये तर आय होप हा जो व्हिडिओ आहे या संदर्भात होता आहे हो तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय आणि हा माझं व्लॉगिंग चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे मी तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माझं जे नवीन चॅनल आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्ही माझं डिस्क्रिप्शनमध्ये चॅनलची लिंक आहे त्याला क्लिक करू शकता किंवा इथे तुम्हाला हा व्हिडिओ आहे मी आत्ताच व्लॉगिंग चॅनलवर पब्लिश केला आहे तर तुम्ही किशोर झगरे व्लॉग्स हे माझ्या नवीन चॅनलचं नाव आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता तर भेटूया पुढच्या वेळामध्ये वन सेकंड थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय